जय शंकर, श्री स्वामी समर्थ। चिले आचे मुणके उडवले। जंगलात हरणाच्या प्रसंगानंतर बाळशंकरच्या मनात तो प्रश्न कायम फिरायचा, ते कोण होते ज्यांनी हरणाला वाचवले। या प्रश्नाचे उत्तर काय त्याला लवकर भेटले नाही। तो आपल्या आपल्या आयुष्यात पुन्हा रमू लागला। हळूहळू त्या प्रश्नाचाही बाळशंकराला विसर पडला। बाळशंकराची इतर लोकांसोबतची ओळख आत्ता आत्ता कुठे सुरू झाली होती, आत्ता कुठे तो इतर लोकांसोबत मिसळू लागला होता। असेच लोकांसोबत मिसळत मिसळत शंकर एका तमाशा मंडळीत पडदे ओढण्याचे काम करू लागला। हे काम करत करत तिथे एकदा त्याला सोंगाड्याचे काम करण्याची संधी भेटली। त्या दिवशी नेमका चिलया बाळाचा वध चालणार होता। नाटक सुरू झाले आणि महादेव शंकराची भूमिका करणाऱ्या नटाने नेहमीप्रमाणे आज्ञा केली आणि म्हणाला, मार त्या चिलयाला, उडव त्याचे मुंडके। आणि हे खरोखरच महादेव नसून नाटकातला महादेवाची भूमिका करणारा एक नट आहे हे भान आपल्या सोंगाड्याच्या भूमिकेत रंगून गेलेल्या बाळशंकरला राहिलेच नाही। आणि त्याने खरोखरच त्या मुलावरती वार केला आणि त्याचे मुंडके उडवून टाकले। हे पाहून सर्व मंडळी थक्क झाली। तिथे सगळा गोंधळ उडाला। खून खून म्हणून कोणी ओरडू लागले। लोकांनी बाळशंकराला पकडून ठेवले, कुणीतरी पोलीस पाटलांना बोलवले। बाळशंकर अतिशय घाबरून गेला। मनातल्या मनात महादेवाचा धाव करत तो म्हणाला, देवा तूच सांगितलं म्हणून मारलं मी त्याला, यात माझं काय चुकलं, आता तूच मला यातून सोडव, वाचव मला देवा, वाचव आता। तेवढ्यात तिथे तेच दिव्य पुरुष प्रकट झाले, तेच दिव्य पुरुष ज्यांनी बाळशंकरापासून हरणाला वाचवले। त्यांनी त्या मुलाचे मुंडके परत धडाला लावले आणि बघता बघता तो मुलगा पुन्हा जिवंत झाला। लोकांनी त्या दिव्य पुरुषाचे पाय धरले, त्याला नमन केले। या सर्व गोंधळात बाळशंकर तिथून पटकन बाहेर पडला। या लोकांपासून लवकरात लवकर लांब निघून जावे म्हणजे आपला जीव तरी वाचेल असे त्याला वाटू लागले। इतक्यात मागून त्याला आवाज ऐकू आला, थांब बाळा। बाळशंकरने वळून पाहिले तर तोच हरणाला वाचवणारा दिव्य पुरुष त्याच्या मागे येत होता। बाळशंकरला वाटले की हा नक्कीच आपल्याला मारायला आला आहे, आता आपले काही खरे नाही। आणि तो आणखीन जोरात पळू लागला। सगळीकडे अंधार होता आणि अंधारात पळता पळता बाळशंकर ठेच लागून खाली पडला। त्याचा पाठलाग करणाऱ्या माणसाने त्याला गाठले। बाळशंकराला दंडला धरून त्याने उठवले आणि म्हणाला, बाळा भिऊ नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। ते कोण होते या प्रश्नाचे उत्तर बाळशंकराने इतके दिवस शोधले पण त्याला यश काही मिळाले नव्हते। पण देवाची लीलाच अशी की असा प्रसंग घडून आला की ते उत्तर त्याच्याजवळ स्वतःही चालवून आले। या प्रश्नाचे उत्तर आता त्याला मिळणारच आहे। बघूयात पुढील भागामध्ये। जय शंकर, श्री स्वामी समर्थ। संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय।